तर धनगर आरक्षणाबद्दल आज तरी कोणताही तोडगा निघू शकलेला नाही। अहमदनगरमधल्या चौंडी इथे उपोषणकर्ते उपोषणावर ठाम आहेत। कालपासून उपोषणकर्त्यांनी पाणी सुद्धा त्याग केलंय, त्यामुळे आज उपोषणकर्त्यांची परिस्थिती खालावली आहे। त्यांना एका उपोषणकर्त्याला ऑक्सिजनवर सध्या ठेवण्यात आलेलं आहे, मात्र जोपर्यंत सकारात्मक तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी आंदोलकांनी घेतली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडली, मात्र धनगर आरक्षणासाठी अपेक्षित असलेला सकारात्मक तोडगा न निघाल्यामुळं ही बैठक निष्फळ ठरल्याचा आंदोलकांचा दावा आहे। पडळकरचं माझ्याबरोबर आहेत, भेटायचे रामभाऊ शिंदे होते आणि इतर आपल्या धनगर समाजाचे प्रतिनिधी नेते अतिशय बैठक नकारात्मक झाली, चर्चा झाली, त्याच्यामध्ये काही उदाहरणं काही मुद्दे शिष्टमंडळाच्या माध्यमातून पुढे आले। त्याच्यामध्ये बिहार झारखंड तेलंगणा या राज्यामध्ये काही निर्णय घेतले, ते कसे घेतले, त्यांची कार्यपद्धती काय होती, या बाबतीमध्ये शिष्टमंडळाने सूचित केलं की ती कार्यपद्धती देखील आपण पाहावी आणि त्याप्रमाणे देखील त्यांनी घेतलेल्या निर्णयाची कार्यपद्धती पाहण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये अधिकारी असतील आणि शिष्टमंडळातलेही काही लोक असतील, प्रतिनिधी असतील। त्याचबरोबर तो अहवाल आल्यानंतर अटर्नी जनरल आपले भारताचे त्यांच्याकडे हा अहवाल पाठवून त्यांचं ओपिनियन अहवाल मागवण्याबाबत चर्चा झाली आणि तशा प्रकारचं देखील आपण ठरवलेलं आहे। त्याचबरोबर हायकोर्टमध्ये देखील हे प्रकरण सुरू आहे आणि हायकोर्टामध्ये देखील सुनावणी दरम्यान जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार्य करायचं ते देखील केलं जाईल। त्याचबरोबर आवश्यकतेनुसार एक जो काही हा विषय धनगर समाजाच्या आरक्षणाचा आहे त्यामध्ये रिटायर्ड जस्टिस रिटायर्ड न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आवश्यकतेनुसार एक कमिटी गठित करण्याची सूचना देखील आली, त्यावर देखील सरकारने निर्णय घेतला। त्यामध्ये धनगर समाजाचे प्रतिनिधी देखील एक प्रतिनिधी घेण्याचा देखील निर्णय झालेला आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।